माणसाला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे. कोण आहे ते? अहो महाराज, असली कलंकित माणसं दुसरा कोण नाही. हे जे तुमच्या बाजूला बसलेत ना, तेच हे पंचमंडळ आहे. अहो यांची कर्मकांड गावातल्या कुणाला बी विचारा, लहान पोरग बी सांगल. तुम्ही मला फसवले. या मुलाबद्दल खोटं नाटक मला सांगितलं. तुम्ही या लोकांशी इतके दुष्टपणाने वागता त्याबद्दल एक शब्दही बोलला नाही. आणि मला धर्मसंकटात टाकताना लाज नाही वाटली तुम्हाला? आता भोगा आपल्या कर्माची फळं. अरे राजा, तुझ्याकडनं काय बी होणार नाही. आता यांचा न्याय मॅच करतो. या पंडिताला तालुक्यात आणले आम्ही, त्याला गावातलं काय बी ठावलं आहे. या नाण्यानं परक्या देवाचं नाव गावात घेऊन आपल्या देवाला बाटवलाय, आपल्या देवाचा अपमान केलाय. आणि या दिम्यानं त्याला साथ दिली. तेव्हा पंचायतीचा असा न्याय आहे? या दोघा बापल्याकडनं पंचायतीमध्ये उघडं नागडं करून संपवायचा, दगडाचा मारा करून त्यांच्या घरावर बहिष्कार घालायचा. म्हणजे ह्या पुढं अशाने गावात कधी पण होणार नाही अशा फालतू घटना. ए अरे भक्त काय, मारा त्यांना, मारा. हे म्हणे काय रे तुम्हा लोकांनी आताला काय घाण टाकल्यात का? स्वतःच चांगलं काय बरं काय कळत नाही का तुम्हाला? न्याय करायला निघाले तू रे, तू जागचा हलणार तर बघच. चला न्याय करताय न्याय. चला चल रे, चल. आणि हो, ही चावडी आता तुमची, ही चावडी तुमची. लबाड पंचायत आणि लबाड पंच न्यायालयात घ्या रे धाव. कायदा कानून तिथेच आहे, तिथे मिळेल तुम्हाला न्याय. विषमतेच्या भिंती